नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहू आजच्या काही ठळक घडामोडी. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ कार्यालयाचे रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन. शिवसेनेच्या मतदारसंघावरती आठवले यांचा दावा. महिलांच्या संपूर्ण अधिकाराकरिता दक्षिण मध्य मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक मिस्त्री यांच्या वतीनं आधी आबादी पुरा हक कार्यक्रमाचं चेंबूरमध्ये आयोजन. भाजपचे आमदार रमेशदादा पाटील यांच्या वतीनं नवी मुंबई ऐरोली विधानसभा मतदारसंघात प्रथमच सीएम चषक 2018 आयोजन. उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री राजेंद्र प्रताप सिंग यांचा मुंबई दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे उत्तर भारतीय अणुशक्ती तालुका संघटक महेंद्र वर्मा यांनी घेतली सदिच्छा भेट. आणि मुंबईकरण पाठोपाठ आता ठाणेकरही साजरी करणार प्रदूषण मुक्त दिवाळी काईटेकच्या सोलार मॅजिक दिव्यांच्या सोबत. लोकसभा निवडणूक आपण दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लढणार असल्यानं स्थानिक शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचे शिवसेनेनं पुनर्वसन करावे अशी मागणी रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. चेंबूर येथील रिपाईच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. रिपाईच्या चेंबूर मैत्री पार्क येथील आरके स्टुडिओ समोरील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी रिपाईचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले यांनी राज्यसभेत आपला जीव रमत नाही, त्यामुळे आपण दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा लढवणार असल्याचं स्पष्ट करीत खासदार राहुल शेवाळे यांचे शिवसेनेनं पुनर्वसन इतर मतदारसंघात करावे आणि त्यांना उमेदवारी द्यावी असे सांगत दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरती आपला हक्क सांगितला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून मी या ठिकाणी निवडणुकी लढणार आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये. आणि रिपब्लिकन पक्षाला लोकसभेमध्ये रिप्रेझेंटेशन असावं, कारण बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे आणि या पक्षाला लोकसभेमध्ये एकही खासदार नसावा ही बाब काहीतरी बरोबर नाही. आणि त्यामुळे मी राज्यसभेवर असतानासुद्धा मी हा निर्णय घेतलेला आहे की या मतदारसंघामध्ये मी एकदा निवडून आलो होतो 20 वर्षापूर्वी. आणि या मतदारसंघामध्ये सर्व जाती जमातीचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये माझे मित्र आहेत आणि त्यामुळे मला असा विश्वास आहे की या मतदारसंघामध्ये निवडून येण्यामध्ये मला कशी अडचण येणार नाही. आणि त्यामुळं इलेक्शन अजून 5-6 महिन्यावरती आहे, परंतु मी माझ्या कामाला आतापासूनच सुरुवात केलेली आहे. हे जे कार्यालय आहे, हे कार्यालय आपलं प्रचार कार्यालय म्हणून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं कार्यालय म्हणून हे मेन रोडवरती आरके स्टुडिओच्या समोर आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा जागेवर हे ऑफिस आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळं इकबाल कन्नन यांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढं मोठं ऑफिस या ठिकाणी आपल्या पक्षाच्या कामासाठी आणि लोकसभेच्या प्रचाराच्या कामासाठी त्यांनी मला ते दिलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. हा जो मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यामधला आहे. राहुल शेवाळे हा माझे चांगले अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि ते या ठिकाणचे खासदार आहे, त्यामुळं त्यांना त्यांच्यावर अन्याय होता का कामा नये या दृष्टिकोनातून शिवसेना नक्की त्यांचा विचार करेल. आणि ही जागा आरपीआयला सोडताना राहुल शेवाळे यांचं पुनर्वसन कशा पद्धतीनं करायचं या संबंधामध्ये नक्की आम्ही चर्चा करू आणि याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आठवले हे निवडणूक लढवीत असल्यानं त्यांच्या प्रचाराकरिता भव्य असं कार्यालय मोहम्मद इकबाल कन्नन यांनी उपलब्ध करून दिले. यावेळी आठवले यांच्या हस्ते अपंगांकरिता कन्नन यांनी मोफत व्हीलचेअरचं वाटप करीत आठवले यांना निवडून आणण्याचा निश्चय व्यक्त केला. और मेरा नेता को मैं लेके आना है, हमारा टीम सब साथ में है उनका और आठवले साहब को कैसा भी करके हमको जिता के लाना. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह मोनिका तांबे जनादेश वृत्तवाहिनीकरिता. संपूर्ण भारतात युवक काँग्रेसच्या वतीनं आधी आबादी पुरा हक अभियान चालवण्यात येते. याच पार्श्वभूमीवरती दक्षिण मध्य मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक किसन मिस्त्री यांच्या संयोजनातून चेंबूरमध्ये आयोजित आधी आबादी पुरा हक कार्यक्रमात हजारो महिलांनी आपल्या अधिकाराकरिता आपला आवाज बुलंद केला. अब चार दिवारी में दबकर नहीं बैठेगी नारी, देश चलाने में पूरी होगी उसकी भागीदारी, असा काहीसा नारा चेंबूर नटराज लॉन येथील झालेल्या आधी आबादी पुरा हक कार्यक्रमाच्या अंतर्गत हजारो महिलांनी दिलाय. महिलांच्या अधिकाराकरिता दक्षिण मध्य मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक मिस्त्री यांच्या वतीने चेंबूरमध्ये आधी आबादी पुरा हक कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ऑल इंडिया यूथ काँग्रेसचे उपाध्यक्ष बी श्रीनिवास, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सोनलबेन पटेल, माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी मंत्री आमदार नसीम खान, युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष गणेश कुमार यादव,
AICC-च्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी, मुंबई महिला काँग्रेसच्या निरीक्षक शमीना सफीक, ऑल इंडिया यूथ काँग्रेसचे सचिव JB मैतर आदी मान्यवरांच्यासह हजारोंच्या संख्येनं युवती आणि महिला उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देणारे केंद्र सरकार या बेटीला पूर्ण अधिकार देण्यास अकार्यक्षम ठरत असल्याचा आरोप करीत या महिलांच्या अधिकाराकरिता यूथ काँग्रेसचा आवाज बुलंद केला. देश में महिला परेशान है, सभी वर्ग लोग परेशान है. जो भारतीय युवा काँग्रेस ने महिला को लेके आधी आबादी पूरा उनके लिए इस प्रोग्राम में उनके लिए हमने मंच दिया. वो लोग आके इसको मंच को इस्तेमाल करे. उनका जो समस्या क्या है, आने वाले दिन में हमारा कांग्रेस सरकार आए तो हमने महिला के लिए क्या स्टैंड लेना है. बहुत सारा बहुत अच्छा अच्छा सवाल आया, कुछ सुझाव भी आया, उसको भी हमने जो हमारा कांग्रेस पार्टी का जो मैनिफेस्टो को जो कमेटी है उसमें जाके हम भी कुछ अच्छे सुझाव को देने वाला है. भारतीय युवा कांग्रेस के माध्यम से, मुंबई प्रदेश यूथ कांग्रेस के माध्यम से अभिषेक मिस्त्री जी ने आज साउथ सेंट्रल जिला के तरफ से बहुत ही बढ़िया कार्यक्रम का आयोजन किया. और आप सभी लोग देख पा रहे थे कि कहीं ना कहीं महिलाएं बढ़ चढ़ कर हिस्सा ले रही थी और चार घंटे होते हुए भी इतने इंटरेस्ट के साथ हजारों की संख्या में महिलाएं बैठ कर सुन रही थी और बोल रही थी, कॉन्ट्रीब्यूट कर रही थी. मैं सांगू इच्छितो कि BJP-चा जो बेटी बचाओ बेटी पढाओ दे फक्त हे नारात राहिला आहे, पण आम्ही नक्कीच आमचा जो नारा आहे आधी आबादी पूर्ण हक पूरा हक हम पूर्ण हक आम्ही आमच्या महिलांना आम्ही देऊ. आणि जे आधी आबादी जे आहे आमची जे महिला वर्ग आहे आम्ही त्यांना पूर्ण अधिकार आम्ही त्यांना हे मिळू. फक्त हे एक स्लोगन नाही राहणार, आम्ही खरंच त्यांचा एक हक्क मिळवण्याचा आमचा पूर्ण प्रयास राहणार. असे 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 बरेच काही कार्यक्रम इंडियन यूथ काँग्रेसद्वारा आम्हाला दिले गेले आहेत. तर आजचा जो कार्यक्रम जो महिला विषय कार्यक्रम होता, पुढचा जो कार्यक्रम आहे सोच से सोच की लढाई, ते एक युवा कॉलेज स्टुडंट नॉन पॉलिटिकल आमच्या मित्रांसाठी जो कार्यक्रम आहे, जे आपले असेच प्लॅटफॉर्म असतील जेव्हा त्यांना आपल्या विचार जे आपले ते लोकांपर्यंत व्यक्त करू शकतील, असे भरपूर असे कार्यक्रम इंडियन यूथ काँग्रेसद्वारा तुम्हाला मुंबईत बघावे भेटतील. हे अहम और महत्वपूर्ण कार्यक्रम है, जहाँ पे आज हम अगर देश की आधी आबादी हैं तो हमारे जो आधे अधिकार अधूरे अधिकार हमें दिए हुए हैं उसकी जिम्मेदारी बनती है कि हम उसको पूरा करें. कि एक तरफ हम बार बार कहते हैं महिला सम्मान, महिला सुरक्षा, महिला सशक्तिकरण की बात करके हम लोग वोट पा लेते हैं, और ख़ास करके 2014 में जिस तरीके से महिलाओं को लेकर इतनी भागीदारी को बढ़ाने की बात की थी और सब जुमला दिखाया जा रहा है. तो मैं मानती हूँ अब विपक्ष में होने के नाते हमारी जिम्मेदारी बनती है कि बार बार सरकार से पूछें कि जो आपने देश की महिलाओं को वादा किया था उसको पूरा करें. असेंबली लेवल पे, डिस्ट्रिक्ट लेवल पे, स्टेट लेवल पे रिजर्वेशन लाकर कांग्रेस पार्टी ने महिलाओं को पॉलिटिक्स में आने के लिए मौके के लिए एक प्लेटफॉर्म दिया है. अभी ये आधी आबादी पूरा हक हमारा एक फ्लैगशिप प्रोग्राम है यूथ कांग्रेस का, जहां नॉन पॉलिटिकल महिलाओं को भी लड़कियों को बात करने का मौका मिलता है. हमारे सोसाइटी में ऐसा होता है कि चाहे वो मुंबई हो या तमिलनाडु हो या उड़ीसा हो, कभी कभी ऐसा होता है तो घर में ये बोलते हैं कि आप गर्ल हो तो मत बोलो, लड़के को बोलने दो. लेकिन कांग्रेस पार्टी ये चाहते हैं कि गर्ल्स लड़की आगे आकर बात रखे. दक्षिण मध्य मुंबई जिल्हा युवक काँग्रेस आयोजित आधी आबादी पुरा हक कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता काँग्रेसचे माजी नगरसेवक किसन मिस्त्री यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. यावेळी त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना किसन मिस्त्री यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत गुरुदास कामत यांच्या आठवणींना उजाळा दिला. यूथ कांग्रेस का और महिला कांग्रेस का बहुत मान सम्मान करता हूँ. सभी कांग्रेस का, सभी महिला लोगों का ये कामों सबका ट्रेनिंग है और मैं उनका हमेशा हमारा प्रेरणा स्थान है और उनको याद करते हुए ऐसे मैं कांग्रेस पार्टी को मजबूत करूँगा. कैमरामैन किरण सह कीर्ति पवार, जनादेश वृत्तवाहिनी करिता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात खेळवल्या जाणाऱ्या CM चषक 2018 या स्पर्धेचं आयोजन प्रथमच नवी मुंबई ऐरोली विधानसभा मतदारसंघात करण्यात आले. भाजपचे आमदार रमेशदादा पाटील आणि जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या वतीने या चषकाचे आयोजन 16 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर याच्या दरम्यान करण्यात आले. ऐरोली स्पोर्ट क्लब येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार रमेशदादा पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. संबंध महाराष्ट्रात खेळवल्या जाणाऱ्या CM चषक 2018 कला आणि क्रीडा स्पर्धाच्या पार्श्वभूमीवरती नवी मुंबई ऐरोली विधानसभा क्षेत्रातील युवकांना प्रेरणा देण्याकरिता या स्पर्धेचं आयोजन 16 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरच्या दरम्यान करण्यात आले.
याचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय जनता पार्टी नवी मुंबई आणि CM चषक यांची जी स्पर्धा होणार आहे ती स्पर्धा 16-17-18 सुरुवात होणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. गावदेवी मैदान ऐरोली इथे ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे चित्रकला संगीत नृत्य स्पर्धा व कॅरम स्पर्धा 19, 20 आणि 21 नोव्हेंबरला खारी कळवा बेलापूर शेतकरी समाज हॉल कोपरखाने इथे आयोजित केलेले आहेत. त्याचप्रमाणे हॉलीबॉल खो खो कबड्डी स्पर्धा 100 मीटर व 400 मीटर धावण्याची शर्यत 22, 23, 24 नोव्हेंबरला आयोजित केलेली आहे. ते सद्गुरू हॉस्पिटलच्या मागे घनसुली इथे आयोजित केलेलं आहे. हे मैदान ठरवण्यात आलेलं आहे आणि ह्याचं उद्घाटन माननीय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे साहेब इथे येणार आहेत 1 तारखेला आणि त्यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. आणि याच्यासाठी सर्व बिरोली विधान मतदारसंघातले सर्व आमचे कार्यकर्ते आणि इथली सर्व जी मंडळी आहे जे आमचे इथे आमचे इच्छुक आहेत खेळाडू ते सर्वजण त्यासाठी त्या दिवशी जमणार आहे. जवळपास आमच्या 5 ते 10 हजार लोकांचे एक्सपेक्टेशन आहे त्या पहिल्या दिवशी. ह्या स्पर्धा युवकांना मोटिवेट करण्यासाठी निवडणुकीचा आणि ह्याचा काही संबंध नाही. आजपर्यंत देशामध्ये अनेक राजकीय पक्ष निर्माण झाले, अनेक संघटना निर्माण झाले, कोणीही असं नियोजन केलं नव्हतं. CM साहेबांची इच्छा आहे की जो आपला तरुण आहे, ज्या तरुणी आहेत त्यांना कुठेतरी प्रोत्साहित करायला पाहिजे, त्यांना कुठेतरी खेळाच्या मार्फत एक मोटिवेट केलं तर आपला इथला खेळाडू स्टेट लेवलला जाईल, राष्ट्रीय लेवलला जाईल आणि तो चांगल्या पद्धतीने त्याचं भविष्य घडू शकतो. CM चषक 2018 पार्श्वभूमीवरती घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार रमेश दादा पाटील यांच्यासह नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत हे देखील उपस्थित होते. त्यांनी हे ऐरोलीसह राज्यभर होणाऱ्या CM चषक 2018 संकल्पना मांडली. याचं स्वरूप असं आहे की 288 मतदारसंघ आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील अशाच प्रकारे स्पर्धा होतील. ज्याप्रमाणे आपल्या नवंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आमच्या नवंबई जिल्ह्यामध्ये 2 विधानसभा येतात. तर 2 विधानसभामध्ये जी लढत होईल, बेलापूरचा एखादा खेळाडू ऐरोलीमध्ये येणार नाही, ऐरोलीचा एखादा खेळाडू बेलापूरमध्ये जाणार नाही. त्या आपापल्या विधानसभेमध्ये लढतील आणि ते लढल्यानंतर ते आमच्या विभागामध्ये जातील, म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या विभागामध्ये जातील. तिथे 6 जिल्हे आहेत, त्या 6 जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करणारे किंवा त्यातल्यात फायनलमध्ये येणारे तिथे झुंजतील आणि त्या माध्यमातून एक चांगली टीम किंवा चांगला खेळाडू निर्माण होईल आणि तो महाराष्ट्र लेवलला जाईल. आणि महाराष्ट्र लेवलला देखील सगळ्या 288 मतदारसंघातून जी लोकं येतील, जे खेळाडू येतील, त्यांच्यातून जो एक चॅम्पियन होईल तो CM चषकचा खरा मानकरी असेल. आणि अशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने निवडणार अशासाठी रचलेली आहे की पूर्ण महाराष्ट्र याच्यामधून चालून निघाला पाहिजे. जवळजवळ 50 लाख लोक याच्यामधून येऊन जाऊन निघाले पाहिजे हा CM यांचा उद्देश आहे. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनीकरिता. उत्तर प्रदेशचे ग्रामीण अभियंत्रण सेवा विभागाचे कॅबिनेट मंत्री राजेंद्र प्रताप सिंग सध्या मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत. या दरम्यान शिवसेनेचे उत्तर भारतीय अणुशक्तीनगर तालुका संघटक महेंद्र वर्मा यांनी येथील उत्तर प्रदेश भवन येथे त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे मुंबई नगरीत स्वागत केले. उत्तर प्रदेश येथील प्रतापगड जिल्ह्यातील पट्टी विधानसभा क्षेत्रात 4 वेळा निवडून आलेले योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री राजेंद्र प्रताप सिंग ज्यांना लोक लाडानं मोती सिंग या नावाने संबोधतात असे मंत्री महोदय सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या दरम्यान शिवसेनेचे उत्तर भारतीय अणुशक्तीनगर तालुका संघटक महेंद्र वर्मा यांनी त्यांची नवी मुंबई वाशी येथील उत्तर प्रदेश भवन येथे भेट घेऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी मंत्री महोदय आणि महेंद्र वर्मा यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. याप्रसंगी बोलताना राजेंद्र प्रताप सिंग यांनी महाराष्ट्रवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच राम मंदिर आणि उत्तर प्रदेशच्या विकासाबाबत भाष्य केलं. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज की कर्मभूमी है और मैं यहाँ के लोगों के प्रति आभार व्यक्त करता हूँ, जहाँ पर उत्तर भारत के लोग एक मजबूत सामाजिक रिश्ते के साथ यहाँ एक दूसरे के पूरक बने हैं, एक दूसरे की आवश्यकता बने हैं और बड़ी मोहब्बत से मराठवाड़ा के लोग उत्तर भारत के लोगों के साथ रहते हैं, उन्हें सहयोग करते हैं और दोनों मिलकर महाराष्ट्र की तरक्की के लिए काम कर रहे हैं, अपने रोज़गार की तरक्की के लिए मेहनत कर रहे हैं. तो मैं इस गंगा जमुनी तहजीब के
जितने भी सहयोगी हैं, चाहे वो महाराष्ट्र के मूल निवासी हों, चाहे वो हमारे उत्तर भारत से यहाँ आके निवास कर रहे हों, मैं दोनों के प्रति अपनी शुभकामनाएं देता हूँ। आने वाली दिवाली उनको शुभ हो, या आपके माध्यम से उन्हें संदेश देता हूँ। उत्तर प्रदेश का किसान खुशहाल है। हमारी सरकार ने 1.5 वर्षों में सड़क, बिजली, पानी, शिक्षा, अस्पताल, कानून व्यवस्था सहित सभी मोर्चों पर अच्छी सफलता प्राप्त की है। कानून व्यवस्था को हमने ठीक किया है और इसका श्रेय हम अपने टीम लीडर श्रद्धेय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी को देते हैं और मोदी जी के आशीर्वाद को देते हैं। राम हमारी आस्था है। मंदिर मस्जिद का मामला माननीय सर्वोच्च न्यायालय के सामने है, विचाराधीन है, और सरकार के प्रतिनिधि के रूप में हमें संविधान की सीमाओं में रह के कोई काम करना है। और मेरा विश्वास है कि जो मुसलमान भाई हिंदुस्तान से बहुत मोहब्बत करते हैं, वो इस झगड़े को समाप्त करना चाहते हैं और दोनों मिलकर सुप्रीम कोर्ट का जो निर्देश होगा उसका पालन करेंगे। और मैं समझता हूँ कि राम का मंदिर बनेगा। मैं समझता हूँ कि उद्धव जी भी हिंदू हैं और उनका भी धर्म हिंदू है, उन्हें भगवान में विश्वास है। अगर भगवान राम के दर्शन के लिए जा रहे हैं तो उत्तर प्रदेश की जनता उनका स्वागत करेगी और भगवान राम का उन्हें आशीर्वाद मिले, इसके प्रति अपनी शुभकामना भी उत्तर प्रदेश के लोग और भारतीय जनता पार्टी के लोग उनके प्रति व्यक्त करते हैं। अच्छा काम करने जा रहे हैं। गुजरातमधून उत्तर भारतीयांना पलायन करावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री महोदयाने असं काही घडत नसल्याचं सांगत महाराष्ट्रातही उत्तर भारतीयांना योग्य तो सन्मान मिळतोय आणि त्याचमुळे शिवसेनेसारख्या पक्षात उत्तर भारतीय महेंद्र वर्मांचा सन्मान होत असून त्यांना पक्षानं जबाबदारीचं कार्य दिलंय। हमारे पटेल साहब हमारे परिवार के हैं, उत्तर भारत के निवासी हैं और यहाँ शिवसेना के प्रति जिस तरह का इन्होंने विश्वास व्यक्त किया, उसी तरह से गुजरात में भी रहने वाले लोग मोदी जी के प्रति विश्वास व्यक्त करते हैं। ये जो भ्रम फैला रहे हैं, ये विपक्षी दल के लोग हैं, कुछ कांग्रेस के मुट्ठी भर लोग कांग्रेस के हैं और जो भारतीय जनता पार्टी के विरोध में काम कर रहे हैं वही इस तरह की बात कर रहे हैं। उत्तर भारत का कोई व्यक्ति आपसे मिला हो, जो प्रतापगढ़ का हो, जौनपुर का हो, आजमगढ़ का हो, गाजीपुर का हो, सुल्तानपुर का हो, रायबरेली का हो, और जो सूरत में रहता हो, जो अहमदाबाद में रहता हो, बड़ौदा में रहता हो, बड़ोदरा में रहता हो, अगर आप लोगों से मिला हो, कोई उदाहरण हो तो बता दीजिए। मैंने कहा महेंद्र वर्मा जी तो मेरे परिवार के हैं, मेरे भाई हैं, मेरे हम दोनों साथ जहाँ पैदा हुए हैं वहाँ काम करते हैं, तो घर का प्राणी कहीं मिलता है तो खुशी होती है। आज बम्बई में महेंद्र वर्मा जी, उनके भाई, उनके बेटे न होते तो हम अपने परिवार से कैसे मिलते। ये इनकी मौजूदगी यह बताती है कि महाराष्ट्र के लोग मोहब्बत से उत्तर भारत के लोगों के साथ रहते हैं, इस बात का प्रमाण है। उत्तर प्रदेशचे मंत्री प्रताप सिंग यांचं अभिनंदन करताना शिवसेनेचे महेंद्र वर्मा यांनी 2019 निवडणुकीत त्यांना जास्तीत जास्त मतांनी पुन्हा निवडून यावे याकरिता शुभेच्छा दिल्या। पहिले तो हम सहदिल से मंत्री जी का आभार प्रकट करता हूँ कि मुंबई में इनका आने का मौका मिला और हम लोग घर के परिवार के लोग को काफ़ी अपेक्षा थी कि हम मंत्री जी से मुलाकात करें। और रही बात काम की, हमने हमारे गांव में भी देखा, आजू बाजू में देखा, जो मंत्री जी सहे दिल से लगाव से काम करते हैं वो कोई भी नहीं कर पाएगा, क्योंकि राजा राजा ही होता है और लोग खाली दिखावे के काम करता है। और मंत्री जी रहें न रहें उस स्टेट पे, लेकिन काम इनका अच्छे रहता है, लोगों की तारीफ होती है। लोग तो बदनाम करते हैं जात बात पे, लेकिन हम नहीं मानते हैं। जो काम इनका है हम सहे दिल से इनको हम सर जी को आभार प्रकट करते हैं और वहाँ की जनता से हम अनुरोध करेंगे आने वाले 19 में इससे भी ज़्यादा जो है वोटिंग से हम इनको विधायक के रूप में देखें और अच्छे मंत्री पद पे आएं और हम लोग के जो भी काम रहे अच्छे सही दिल से काम हो, यही हम लोग सोचते हैं। धन्यवाद। कैमरामैन किशोर राजाराम सह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनी करिता। दिवाळी सण मोठा नाही आनंदाचा तोटा, अशी ही दिवाळी अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपली असताना या दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्याकरिता, त्याचबरोबर वाढत्या प्रदूषणाला आळा घालून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याकरिता
सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात एक अग्रेसर महिला असलेल्या कायटेक संस्थेच्या संस्था अध्यक्षा रश्मी बोत्रा यांनी सौर ऊर्जेवरती चालणारे सोलार मॅजिक दिवे बाजारात आणले. तर चला पाहूयात काय आहेत हे सोलार मॅजिक दिवे. अपने सोलर मैजिक दिए के साथ हैप्पी दिवाली. हा प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिलाय कायटेक संस्थेच्या अध्यक्षा रश्मी बोत्रा यांनी. प्रथमच सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या सोलार मॅजिक दिव्याची निर्मिती त्यांनी केली, ज्याचा प्रचार आणि प्रसाराकरिता ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाणेकरांना यंदाची दिवाळी सोलार मॅजिक दिव्यांनी साजरी करीत प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. खूप खूप बरंच आपल्याला प्रतिसाद भेटला, सगळे भाऊ बंधूच्या आपल्याला खूप सहकार भेटला. आज कमीत कमी 35-40 लोक होते आपले ब्रदर्स सिस्टर्स, आणि खूप छान रीतीने आपण हे सोलर दिया मॅजिक दिया आपण ठाण्यामधून आहो, ठाण्यामधला लोक आहोत, तर ठाण्यासाठी आपला एक खूप भावना जुळते. म्हणून हा दिया जे आहे आपल्या ठाण्याच्या लोकांसाठी आपण आज प्रेस कॉन्फरन्स दरम्यान आपण हे साजरा करतो हा प्रोग्राम कॉन्फरन्सचा. आणि सगळ्यांना मी आज दिवाळी विश करणार आहे हा सोलर मॅजिक दिये से आपण अपना दिवाळी तर रोशन करेंगे, लोगों का भी करेंगे, क्योंकि यह मिट्टी में बना है, ऑइल की जरूरत नहीं है, फायर फ्री है, ग्रीन दिवाली है, मेक इन इंडिया प्रोडक्ट है, तो सब लोग ये दिया लीजिए और अपने घर को रोशन कीजिए. कायटेक ने यंदाच्या दिवाळी करता 10,000 सोलर दिवे तयार केले, ज्याची विक्री त्यांनी थेट ग्राहकांमध्ये जाऊन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अवघ्या 250 रुपयांमध्ये ते ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. हा वर्षी आमच्या 35 दिवसाचा बेबी आहे आमच्या हे दिया, आणि 35 दिवसात आपले 2 प्रोडक्शन हाऊस आहे, एक ठाण्यामध्ये आहे आणि एक पुण्याला आहे. तर 5,000 आणि 5,000 10,000 दिया आपण बनवणार आहोत. शॉपमध्ये नाही दिलेला आहे, आम्हाला असं पाहिजे की आमचे लोक आपल्याकडे येऊन आमच्याशे बोलून हे दिया घेऊन जायला पाहिजे. म्हणून तुम्ही घेऊ शकता, आम्हाला तुम्ही कॉल करा, मेल करा आणि तुम्ही व्हॉट्सअप करा, आम्ही तुम्हाला तुमच्या जागावरती तुमचे दिये पोहोचून देऊ. कायटेकने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे कित्येकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे मेक इन इंडियाच्या धर्तीवरती तयार करण्यात आलेल्या या सोलार दिव्यांच्या निर्मितीकरिता सरकारने देखील सहाय्य करावे, जेणेकरून सर्वसामान्य गरिबांना देखील हे दिवे स्वस्त दरात उपलब्ध होऊन त्यांनाही प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करता येईल. वर्कशॉप मध्ये आमच्याकडे तो 100 वरती लोक आहे, लेकिन आम्ही जे गाव मध्ये वर्कशॉप घेऊन राहिलो अशा शाळेमध्ये जाऊन स्पेशल पीपलना आणि आदिवासी महिलांना ते लोक आपला दिया आपल्यासाठी दिया बनवत आहेत, आणि त्यांना आम्ही कमीत कमी आमच्याकडे 400 बाई आहेत आता गावची, जे लोक करायला तयार आहे, ते शिकून झालेलं आहे त्यांच्या, फक्त त्यांना आपल्याला आता काम द्यायचे आहे. तर पुढल्या वर्षी आमच्या हे 10,000 दिया नाही होईल, आपल्या पुढल्या वर्षी आपण 2,00,000 दिया असा बनवणार आहोत. आता हा दियाची किंमत 250 सुरू होते आणि 10,000 प्रोडक्शन आहे तो थोडासा जास्त आहे, लेकिन आम्ही नक्की पुढल्या वर्षी 2,00,000 दिये जर करणार तर याची किंमत पण 1/2 येईल असं मला वाटत आहे. तो सगळं आमच्या इंडियाचे लोकांना आम्ही मोदीजींना पण बोलते, आम्हाला सहकार करा की काही गोष्टी इंडियामध्ये भेटत नाही, ते आम्हाला जर सोय भेटतील तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू की आम जनताकडे पण हे दिया पोहोचायला पाहिजे. सर्वप्रथम आमची एक फिलॉसॉफी आहे, मी एका इंजिनिअरिंग कॉलेजचा चेअरमन आहे, की डोक्यातलं नॉलेज जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत भारताचा विकास होऊ शकत नाही, जोपर्यंत आपल्या हातामध्ये त्याचं नॉलेज येत नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही. त्या प्रेरणेने आम्ही नॉलेजपेक्षा स्किलवर जास्त लक्ष ठेवलेलं आहे, आणि प्रत्येक मुलाला, यूथला आणि महिलांना यांना रोजगार देण्यासाठी बरीचशी टेक्नॉलॉजी त्यांना समजून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना पुढे उद्योजक बनवायची आमची इच्छा आहे. कायटेकने दिवाळीकरिता बाजारात आणलेले सोलार दिव्यांचे संशोधन माटुंगा VJTI कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलेल्या विकल चौरसिया यांनी केले आहे. त्यांनी सोलारवरती चालणाऱ्या 4 प्रकारच्या दिव्यांसह कंदिलाचीही निर्मिती केली. या दिव्याचा शोध असा लागला की माझ्या शेजारी एक मुलगी होती, लास्ट दिवाळीला ती भाजली तर हळद त्याचं 30% बर्निंग झालं, तर त्यावेळी मी असा विचार केला की एक आपण असा एक दिवा बनवायचा ज्या दिव्याने काही ॲक्सिडेंट झाले नाही पाहिजे.
तर आणि तो इको फ्रेंडली असला पाहिजे आणि त्याच्यावरून काहीतरी सामाजिक कार्य झालं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही काय केलं, मातीचा दिया घेतला ज्यामध्ये पॉटर्स लोकांना आपण सपोर्ट करणार, त्यामध्ये आम्ही सोलार ॲड केला. कारण आज जर तुम्ही शक्ती बघितली तर सूर्याची शक्तीशिवाय कोणतीही शक्ती अस्तित्वात नाही, तर आम्ही त्या सूर्याची शक्ती आम्ही दिवामध्ये घेतो आणि त्याला तुम्ही रात्रभर उजाड करू शकतो, म्हणजे रात्री पण तुम्हाला दिवशी शक्ती भेटेल. ह्यामध्ये जे टेक्नॉलॉजी आम्ही वापरली आहे त्यामध्ये सोलार, त्याला सेन्सर, त्याला बॅटरी आणि त्याला आम्ही मॅजिकल कन्वर्ट केला, म्हणजे लोकांना त्या दिव्यामध्ये काहीतरी मॅजिक दिसला पाहिजे. कॅमेरामॅन किशोर राजारामसह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या विभागामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाखे हाऊस, स्टेशन रोड, गोवटीपूर्व, मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-860-153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुढे भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी, पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.